हेलो स्टूडेंट, अपन ना एक एग्जांपल पाहिलं एपिस्टेसिस स्टार्ट केलेलं आहे. एपिस्टेसिस मध्ये आपण दोन टाइप पाहणार आहोत, डॉमिनंट एपिस्टेसिस आणि दुसरा आहे रिसेसिव एपिस्टेसिस. डॉमिनंट एपिस्टेसिस मध्ये आपण पाहिला द वन मीन्स ऑफ अ लोकस सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अनदर जीन ऑन अ डिफरेंट लोकस व्हिच इज रिगार्डलेस. म्हणजे एका लोकसवर असणारा जीन दुसऱ्या लोकसवर म्हणतो डॉमिनंट असेल किंवा रिसेसिव्ह असेल त्याला तो काय करतो, सप्रेस करतो, मास करतो, त्याला आपण डॉमिनंट एपिस्टेसिस म्हणतो. काय म्हणतो आपण डॉमिनंट. आपण डॉग्स एक एक्झाम्पल पाहिलं त्याच्यामध्ये, थ्री पप्पीज कलर व्हाईट ब्लॅक अँड ब्राऊन वगैरे एक्झाम्पल. या ठिकाणी हा रिसेसिव्ह एपिस्टेसिस किंवा त्याला आपण सप्लिमेंटरी जीन असं म्हणतो. लक्षात राहू द्यायचं काय की याच्यामध्ये एक्झाम्पल आहे कोट कलर इन माईस रिसेसिव्ह एपिस्टेसिस जो आहे या रिसेसिव्ह एपिस्टेसिस मध्ये दॅट इन दिस रिसेसिव्ह एपिस्टेसिस द वन जीन चेंज द इफेक्ट ऑफ अनदर जीन. इफेक्ट चेंज करतो, सप्रेस नाही करत, काय करतो इफेक्ट चेंज करतो त्याला आपण रेसिव्ह एपिस्टेसिस किंवा सप्लिमेंटरी जीन असं म्हणतो. एक्झाम्पल कोट कलर इन माईस. इफ एली कॅपिटल सी ब्लॅक कोट कलर अँड स्मॉल सी अल्बिनो. अल्बिनो म्हणजे प्युअर व्हाईट एकदा, किंवा इट हॅज नो इफेक्ट आणि सप्लिमेंटरी जीन कॅपिटल ई. नाउ व्हेन ब्लॅक कोट माईस क्रॉस विथ अल्बिनो माईस द यंग वन जनरेशन इज अबोर्न. It means here the effect of non-allelic gene is changed. म्हणजे रिसेसिव्ह एपिस्टेसिस दॅट चेंज द इफेक्ट ऑफ नॉन एलेलिक जीन. आता ब्लॅक बघा, इथं क्रॉस फुलामध्ये अल्बिनो आणि क्रॉस मध्ये केलाय तर काय यायला इफेक्ट, इथं अबोटी कलर यायला ब्राऊन सारखा. मग हा इफेक्ट दिसतोय अबोटी एफ वन जनरेशन. मग याला क्रॉस केल्यानंतर आपल्याला मिळते एफ टू जनरेशन, त्याच्यामध्ये तो इफेक्ट जो आहे तो इफेक्ट चेंज झालेला दिसतो. आता गॅमेट कसे पाळतात ते आपल्याला माहिती आहे. सेल्फी कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल ए क्रॉस कॅपिटल सी कॅपिटल ई स्मॉल ई. गॅमेट काय, सी कॅपिटल सी कॅपिटल ए कॅपिटल सी स्मॉल ई स्मॉल सी कॅपिटल ए स्मॉल सी स्मॉल ई. ही गॅमेट पडतील, इथं तेच गॅमेट पडतील. क्रॉसिंग केलं या ठिकाणी बघा, कॅपिटल सी सी कॅपिटल ए ए काय आलं इथं गोटी. कॅपिटल सी कोणासाठी, ब्लॅक साठी. स्मॉल सी अल्बिनो साठी, म्हणजे कॅपिटल ए हा सप्लिमेंटरी जीन साठी. म्हणजे इथं इफेक्ट काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. इथं सुद्धा इफेक्ट चेंज झालेला आहे, इथं सुद्धा हा इफेक्ट चेंज झालेला आहे. म्हणजे बघा परत इथं ब्लॅक आलेलं आहे, कॅपिटल सी सी स्मॉल ए ए हा सप्लिमेंटरी जीन काय, हा सप्लिमेंटरी जीन. या रिसेसिव्ह एपिस्टेसिस मध्ये तुम्हाला हे काय लक्षात ठेवायची गरज नाही, एवढं लक्षात ठेवायचं द जीन चेंज द इफेक्ट ऑफ नॉन एलेलिक जीन. नॉन एलेलिक जीन जो आहे त्या नॉन एलेलिक जीनचा काय केला जातो, चेंज केला जातो. आलं लक्षात, त्यालाच आपण रिसेसिव्ह एपिस्टेसिस फॉर सप्लिमेंटरी जीन असं म्हणतो. ओके, आता आपल्याला जे पाहायचंय अतिशय महत्वाचं आपण पाहणार आहोत, ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी करू. त्याच्यामध्ये आपल्याला इथं आपला मेंडेलियन इनहेरिटन्स जो टॉपिक आहे, मेंडेलियन डिव्हिएशन हे संपलेलं आहे. आपल्याला आता अतिशय महत्वाचं जे पाहायचंय क्रोमोझोमल थेरी जी आहे, क्रोमोझोमल थेरी आपल्याला पाहिजे. अतिशय महत्वाचा पॉइंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करू.